पुण्य सत्यशोधक प्रबोधन महासभेच्या वतीने बळी प्रतिपदेच्या निमित्ताने कृषी सम्राट बळीराजाची गौरव मिरवणूक गेली 16 वर्षांपासून काढण्यात येत होती। मात्र यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर बळीपूजन आणि पान सुपारीचा कार्यक्रम समताभूमीवर महात्मा फुले वाडा येथे दिनांक 16 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता मोठ्या प्रमाणात कृषीधन वाटप करीत साजरा झाला। सुरुवातीला भाज्या आणि धान्य राशीचा प्रतिकात्मक बळीराजा उभारून त्याचे पूजन करण्यात आले। तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला कष्टकऱ्यांचे नेते डॉक्टर बाबा आढाव आणि शीला आढाव यांच्या हस्ते थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबा आढाव यांनी सत्यशोधक रघुनाथ ढोक यांना बळीराजा वेशभूषेत असल्याने मोठा हार घालून स्वागत केले। यावेळी महात्मा फुले रचित सत्याचा अखंड डॉक्टर बाबा आढावच्या मागे सर्वांनी गाऊन वातावरण बळीमय केले। याप्रसंगी इडापिडा टळो बळीचे राज्य यो सत्य की जय हो नांगर कणीस याने सजलेली भव्य रांगोळी शरद गायकवाड यांनी काढलेली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती। यावर्षी कोविडमुळे महात्मा फुले वाडा ते जिजाऊ लाल महाल मिरवणूक काढता न आल्याने संपूर्ण फुलेवाड्याला इडापिडा टळो बळीराजाचं राज्य यो तसेच महापुरुषांच्या नावाचा जयघोष करीत सध्या बळीराजा सत्यशोधक रघुनाथ ढोक यांच्या मागोमाग प्रदक्षिणा घालून फुलेवाड्याच्या दारात मान्यवरांसह सर्वांना मोठ्या प्रमाणात थेट शेतातून आणलेल्या कृषीधनाचे वाटप बळीराजा रघुनाथ ढोक यांच्या हस्ते करण्यात आले। पानसुपारीचा कार्यक्रमाचे प्रस्तावित भाषणात कोविडमुळे आज मिरवणूक काढता आली नाही असे सत्यशोधिका प्राध्यापक प्रतिमा परदेशी यांनी खंत व्यक्त करीत यावर्षी बळीराजा गौरवशाली इतिहासाला सलाम म्हणून भव्य रांगोळी आणि आकाशकंदील स्पर्धा आयोजित केल्याचे सांगून त्याला महाराष्ट्रभरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे म्हटले। त्याचं बक्षीस समारंभ 28 नोव्हेंबर 2020 रोजी असल्याचे सांगितले। यावेळी ॲडव्होकेट सुभाष वारे ॲडव्होकेट मोहन वाडेकर प्राची दुधाणे राखी रासकर बाबासाहेब जाधव या सर्वांनी मनोगत व्यक्त करत बळीराजाच्या इतिहासाला उजाळा दिला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रियंका म्हेत्रे विजय दळवी विजय वडवी राजेंद्र शेलार प्रतीक परदेशी श्रद्धा तोडकर आकाश क्षितिज ढोक यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन सत्यशोधक रोहिदास तोडकर यांनी मांडले। मला एक विनंती करायची आहे की आज जसं आपण बळीराजाची मिरवणूक काढली तसं आपण शेतीमालाला योग्य भाव दिला पाहिजे। बळीराजा जगला तर आपण जगणार आहोत ही एक खरी गोष्ट आहे। आणि आजच्या मिरवणुकीच्या गौरव दिनाच्या निमित्ताने आज सुभाष वारे सरांनी सांगितलं की सत्यशोधक चळवळ म्हणजे विवाहाची चळवळ ही पुढे नेली पाहिजे। या पद्धतीनं आमचे सत्यशोधक प्रबोधन महासभा गेले अनेक वर्ष सत्यशोधक विवाह चळवळ नेत आहे। त्याचबरोबर मी फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल ट्रस्टच्या वतीनं गेली 2 वर्षांमध्ये सत्यशोधक विवाह चळवळ पुढे नेलेली आहे। मला खास करून सांगायचं आहे की मी लंडनच्या ब्राह्मण ॲडव्होकेट सिद्धार्थ लिखिते या मुलाचं सत्यशोधक विवाह पद्धतीनं लग्न लावलं। त्या लग्नाची पत्रिका म्हणजे पत्रिकेमध्ये पत्रिकेच्या कव्हरवर बळीराजाचं चित्र होतं म्हणजे ब्राह्मण मुलाने लग्नपत्रिकेमध्ये बळीराजाचं चित्र छापून आणि आतल्या पत्रिकेमध्ये शिवाजी महाराजांची राजमुद्रा छापून हा जसा संदेश दिला तसा आपणा सर्वांना विनंती आहे की सत्यशोधक विवाह चळवळ नेत असताना बळीराजाची आपण आवर्जून आठवण करावी। सत्य की जय हो इडापिडा टळो बळीचं राज्य हो।